भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय, आमोश्याला पोळा आमोश्याला फवारणी करावी कधी, आधी करावी नंतर करावी, औषधं कोणती घ्यावी? शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावर पोळा आमोश्याला फवारणी करायची तरी कधी, हाच महत्वाचा प्रश्न आणि याचं उत्तर तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे। मग तुमच्या शेतामध्ये सध्याच्या टायमाला कापूस पीक कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या, पातळ लागायचा टाइम असू द्या, पातळ लागलेले असू द्या, बोंडालाही सुरुवात झालेली असू द्या, मग हे फवारणीचा 100% रिझल्ट घेण्यासाठी नेमकी कापूस पिकाला पोळा आमोश्याला फवारणी ही करणं तितकंच महत्त्वाचं ठरत असतं। कारण ह्या टायमाला बोंड अळीचे पतंग हे आपल्या कापूस पिकाच्या फांदीवर, पात्यांवर, पानांवर आणि कापूस पिकावर कुठेही अंडी घालतात। परिणामी पुढे जाऊन बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो, तसेच फुलकिडे, रसोशक किडी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा अटॅक, पांढरी माशी यांचा देखील अटॅक जास्त प्रमाणात वाढतो। मग आपण नेमकी कापूस पिकाला पोळा आमोश्या फवारणी करायची तरी कधी? कारण पोळा आमोश्या या सणाच्या दिवशी तर आपण काही फवारणी करू शकत नाही। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस पीक आहे पण फवारणी करायला मजूर आहे, मग हे मजूर देखील आपल्याला वेळच्या वेळी उपलब्ध झाले पाहिजे आणि या फवारीचा 100% रिझल्ट आला पाहिजे। लक्षात घ्या, ही फवारणी करतेवेळी पोळा आमोश्याच्या 2 दिवस आधी जेव्हा तुमच्या कापूस पिकावर बोंडाळीचे पतंग अंडी घालायला येणार आहे आणि पोळा आमोश्या झाल्यानंतर 2 दिवसांनी हे कापूस पिकावर आपले बोंडाळीचे पतंग बसल्यानंतर अंडी घालून जाणार आहे, एकतर हाच महत्त्वाचा टाईम, हा चान्स तुम्हाला आहे जो कापूस पिकावर बोंडाळीवर नियंत्रण आणि पोळा आमोश्याला महत्त्वाची फवारणी करून देईन आणि 100% रिझल्ट देईन। पण ही फवारणी करतेवेळी औषधं घ्यायची तरी कोणती? विशेष म्हणजे आपल्याला ही फवारणी करतेवेळी एकतर संध्याकाळच्या टायमाला नियोजन करायचं आहे। काही शेतकरी म्हणतील आम्हाला संध्याकाळी नियोजन जमणार नाही, तुम्ही सकाळच्या टायमाला फवारणी करून जाऊ शकता। जेणेकरून काय होईल की पोळा आमोश्याच्या 2 दिवस आधी फवारणी करत असाल तर जे पतंग आहे बोंडाळीचे तर हे येणार नाही किंवा ते मरून जाते, आणि पोळा आमोश्या झाल्यानंतर 2 दिवसांनी फवारणी केल्यानंतर जे बोंडाळीचे पतंग आहे इथं अंडी घातलेले आहेत तर ही अंडी मरून जातील। एकंदरीतच काय तर कापूस पीक तुमचं जोमदार जबरदस्त वाढेल। आता पोळा आमोश्याला कापूस पिकावर महत्त्वाची फवारणी करतेवेळी खतं, औषधं घ्यायची तरी कोणती? तर लक्षात घ्या, आपल्याला अंडीनाशक घ्यायचे, प्रोपेक्स सुपर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घेऊ शकता धानुसान। आता यामध्ये आपल्याला काय करायचं की टाटा बहार देखील उपलब्ध झालं। काही शेतकरी म्हणतील की पात्यांची संख्या कमी आहे, पाती जास्त प्रमाण लागले पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही टाटा बहार घेऊ शकता। यामध्ये एखादं खत घ्यायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, 052534 हे खत घेऊ शकता, जेणेकरून पाते लागतील जास्त अजून आणि पुढं बोंड देखील जास्त प्रमाणे लागतील। आता काही शेतकरी म्हणतील की आम्ही यामध्ये पोलीस घेऊ शकतो का किंवा आपाची घेऊ शकतो का? तर तुमच्या कापूस पिकावर जो प्रादुर्भाव आहे रसोशक किडी, पांढरी माशी, फुलकिडे, मावा यांचा, तर तुम्ही निश्चित स्वरूपात आपाची किंवा पोलीस हे देखील कीटकनाशक घेऊ शकता। आता तुम्हाला कापूस पिकावर बोंडाळीवर 100% नियंत्रण मिळवायचं असल्यास मी 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाची व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन पाहू शकता। वरती जे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल यावर देखील तुम्ही पाहू शकता। आणि एकंदरीतच कापूस पिकावर पोळा आमोश्याला महत्त्वाची फवारणी करायची तरी कोणती, तर ही माहिती तुमच्यासमोर मी सांगितलेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला 100% फायदा होणार। ही माहिती आवडली अशाच नवीन नवीन माहितीसाठी मिलिंद भोळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।